हॉटेल आणि पर्यटन क्षेत्रात करिअर करण्यासाठी कोल्हापुरातील एकमेव UGC मान्यता प्राप्त DY पाटील स्कूल ऑफ हॉस्पिटॅलिटी आदित्य कॉर्नर ताराबाई पार्क कोल्हापूर 10वी आणि 12वी पास विद्यार्थ्यांना करिअरची सुवर्ण संधी संपर्क 70 30 93 44 14 आणि 15. नमस्ते, आम्ही आलो आहोत आता जिल्हा सहकारी निबंधक अमर शिंदे साहेबांच्याकडं. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की जिल्ह्यामधल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीची काय हालचाली सुरू आहेत. जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे मार्चपासून लॉकडाऊन सुरू होता, त्यामुळे सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुकांना राज्य सहकारी निवडणूक आयोग यांनी मुदतवाढ दिलेली होती. सुरुवातीला 3 महिने मुदतवाढ दिलेली होती, मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे आवश्यक होते त्या निवडणुकांना मुदतवाढ देण्यात आली होती. शेवटची मुदतवाढ 17 जून 2020 रोजी 3 महिन्यांसाठी राज्य सहकारी निवडणूक आयोगाने मुदतवाढ दिली होती 3 महिन्यांसाठी. ती आता संपलेली आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आणखी काही काळ मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. ह्या 1 ते 2 दिवसात त्या संदर्भात आदेश प्राप्त होणे अभिप्रेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक, 22 मोठ्या नागरिक सहकारी बँका आहेत, जवळजवळ 900 विविध कार्यकारी सेवा संस्था म्हणजे गावातील विकास सेवा सोसायट्या आहेत, दूध संस्था आहेत, पतसंस्था आहेत, अशा जवळजवळ 1200 ते 1300 संस्थांच्या निवडणुका या कोरोनामुळे प्रलंबित आहेत. आणि कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर माननीय राज्य सहकारी निवडणूक आयुक्त यांच्या आदेशानंतर निवडणुका नियमितपणे सुरू होतील. राज्य सहकारी निवडणूक आयोग स्थापन झाल्यापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ज्या आपल्या सार्वजनिक निवडणूक आहे त्याप्रमाणेच पूर्णपणे ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत, मतदार यादीची प्रोसिजर असेल, निवडणुकीची प्रोसिजर असेल, ह्या सर्व एक विशिष्ट टप्पे ठरवून दिलेले आहेत. सर्वात आपली महत्त्वाची प्राथमिकता आहे की मतदार यादी अंतिम करणे. सध्या कोरोनामुळे ते काम शक्य नाही आहे, पण ज्यावेळेला आयोगाची परवानगी मिळेल त्यानंतर सर्वात पहिली आमची प्राथमिकता असेल की ज्या संस्था पूर्वी पहिल्यांदा DY आहेत त्या संस्थांच्या मतदार याद्या अंतिम करणे, लोकांचे आक्षेप मागवणे, अंतिम झाल्यानंतर मग त्या निवडणुकांचे प्रोग्रॅम ठरवून टप्पे ठरवणे, निवडणूक अधिकाऱ्याची नेमणूक करणे आणि इतर गोष्टी ज्या निवडणुकीच्या तयारीच्या अनुषंगाने आहे त्या पूर्ण करण्याचा आमचा प्राधान्य राहील. मागील आठवड्यातच माननीय राज्य सहकारी निवडणूक आयोगाने एक मार्गदर्शकपर सूचना दिलेल्या आहेत की हा जो कोरोनाचा जो आता आपला प्रादुर्भाव आहे तो कमी झाल्यानंतर ज्यावेळेला निवडणुकांना नियमित परवानगी मिळेल त्यानंतर कशाप्रकारे निवडणुका घ्यायच्या, सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर आहे, सॅनिटायझेशन आहे, मग त्या दृष्टीने मतदान केंद्रांचं सॅनिटायझेशन किंवा मतदान करताना घ्यायची काळजी जेणेकरून मतदार आहेत त्यांना प्रादुर्भाव होणार नाही, तसेच निवडणूक अधिकारी यांना कोणताही त्रास होणार नाही, याबाबतीत एक मार्गदर्शकपर सूचना निवडणूक आयोगाने दिलेल्या आहेत. त्याचं तंतोतंत पालन करून आम्ही जेणेकरून निर्धोकपणे निवडणुका पार पाडल्या जातील याची आम्ही दक्षता घेऊ. मुदतवाढचे अधिकार राज्य शासनाला आहेत, मात्र आत्तापर्यंत राज्य शासनाने जी मुदतवाढ दिलेली आहे त्यामध्ये सेवा संस्था असेल, पतसंस्था असतील किंवा कोणत्याही संस्था असतील ज्यांची मुदतवाढ झालेली आहे, पूर्ण झालेली आहे, त्या सर्व संचालक मंडळात मुदतवाढ दिलेली जाते, त्यामुळे तिथे प्रशासक येणे किंवा या गोष्टींना काही अर्थ नाही आहे. जे नियमित संचालक मंडळ आहे जुनं तेच पुढील आदेशापर्यंत नियमितपणे काम करेल. कोरोनामुळे एक मोठा विषय होता की आपण दरवर्षी 30 सप्टेंबर ही आपली डेडलाईन असते सहकारी संस्थांची वार्षिक सर्वसाधारण सभा घ्यायला, तसेच 30 जून आपली वार्षिक लेखापरीक्षण पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यामुळेच मंत्रिमंडळाने निर्णय घेऊन जे आपले वार्षिक सर्वसाधारण सभा आहेत त्यांना 31 मार्च 2021 मुदतवाढ दिलेली आहे त्या सभा घेण्यासाठी, लेखापरीक्षण करण्यासाठी 31 डिसेंबर 2020 मुदतवाढ दिलेली आहे. त्यामुळे ज्यावेळेला कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होईल त्यावेळेला संस्थांना आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेता येतील. काही मल्टीस्टेट बँकांच्या बाबतीत
जे केंद्रीय रजिस्ट्रार आहेत त्यांनी परवानगी दिलेली आहेत ऑनलाईन सभा घेण्यासाठी. अजून राज्य पातळीवर तसा कोणताही स्पष्ट निर्णय झालेला नाही. तरी ज्या संस्थाच्या वार्षिक सभा राहिलेल्या आहेत सर्वांच्याच, त्या एक नंतर जर प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर 31 मार्चपर्यंत मुदत आहे, त्या दरम्यान संस्था घेऊ शकतील. ओके, धन्यवाद सर. सविस्तर आपण सहकारी संस्थांच्या निवडणुकीसंबंधी बोललात. लोकांच्या सभासदांच्या मनातले जे काही प्रश्न होते त्यांना तुम्ही सविस्तरपणे माहिती दिलात, त्याबद्दल धन्यवाद. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.